सावित्री पत्नी रूपी मिळाली, भाग्यवान आहे सत्यवान। सावित्री पत्नी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड, तुमच्यासाठी खास आज घेऊन आले मी उकाण्याचा व्हिडिओ। तर वट पौर्णिमे दिवशी वड्याची पूजा करून सर्व सुवासिने एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि उकाणे घेतात। तर ऐन वेळेला उकाणे सुचत आहेत मोठे मोठे असेल तर अशा म्हणूनच मी आज मी तुमच्यासाठी खास सोपे सोपे आणि एकदम छोटे छोटे असे उकाणे छान छान असे घेऊन आले। तर चला तर आप आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व उकाणे कळतील आणि किती छान छान आहेत हे सुद्धा तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। उकाणा नंबर एक, माझी बांधली सात जन्मांची गाठ। उकाणा नंबर दोन, वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा। वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा, अर्जुनरावांचे मी आयुष्यभर करी सेवा। नंबर तीन, वटपौर्णिमेला सुवासिनी पुजतात वड। वटपौर्णिमेला सुवासिनी पुजतात वड, अर्जुनरावांचं नाव घ्यायला मला नाही वाटत जड। उकाणा नंबर चार, वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास। वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास, अर्जुनरावांचं नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास। पाना नंबर पाच, वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्व। वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्व, अर्जुनरावांची वाढत राहो कीर्ती आणि कर्तृत्व। पाना नंबर सहा, वडाची पूजा करून मागते दीर्घायुष्याचे दान। वडाची पूजा करून मागते दीर्घायुष्याचे दान, अर्जुनरावांसोबत करते सुखाचा संसार छान। नंबर सात, जरी साडीला जरीचा खण, भर जरी साडीला जरीचा खण, अर्जुनरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण। उकाणा नंबर आठ, सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली। पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली, अर्जुनरावांचं नाव घेते वटपौर्णिमा आहे आज म्हणून मी सजली। उकाणा नंबर नऊ, आजच्या दिवशी वडाची पूजा करायची आहे प्रथा। आजच्या दिवशी वडाची पूजा करायची आहे प्रथा, अर्जुनरावासोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा। उकाणा नंबर दहा, मोल मोठे वटपौर्णिमेच्या सणाला, मोल मोठे वटपौर्णिमेच्या सणाला, अर्जुनरावांचं नाव घेताना आनंद होतो म्हणाला। उकाणा नंबर अकरा, वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा 108। वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा 108, अर्जुनरावांसोबत बांधली मी जन्मजन्मीची गाठ। उकाणा नंबर बारा, आकाशात चंद्राभोवती चांदण्याची दाटी। आकाशात चंद्राभोवती चांदण्याची दाटी, अर्जुनरावांचं नाव घेते खास वटपौर्णिमेसाठी। उकाणा नंबर तेरा, वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नवस। वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नवस, अर्जुनरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस। उकाणा नंबर चौदा, असं म्हणतात स्वर्गात बांधल्या जातात शतजन्माच्या गाठी। स्वर्गात बांधल्या जातात शतजन्माच्या गाठी, अर्जुनरावांचं नाव घेऊन जाते मी वटपूजनासाठी। उकाणा नंबर पंधरा, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी करते वडाची पूजा आणि उपवास। सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी करते वडाची पूजा आणि उपवास, अर्जुनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास। उकाणा नंबर सोळा, पतिव्रता सावित्री पुढे हार मानली एमाने। पतिव्रता सावित्री पुढे हार मानली एमाने, अर्जुनरावांचं नाव घेते आदर आणि प्रेमाने। उकाणा नंबर सतरा, वटपौर्णिमेचे व्रत करते सत्यवान आणि सावित्रीला स्मरून। वटपौर्णिमेचे व्रत करते सत्यवान आणि सावित्रीला स्मरून, अर्जुनरावांसाठी दीर्घायुष्य मागते वडाला नमस्कार करून। उकाणा नंबर अठरा, वटपौर्णिमे दिवशी वडाला फेरे घालते सात। वटपौर्णिमे दिवशी वडाला फेरे घालते सात, अर्जुनरावांची लाभ मला जन्मजन्माची साथ। उकाणा नंबर एकोणीस, तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास। तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास, अर्जुनरावांसाठी करते मी वटपौर्णिमेचा उपवास। उकाणा नंबर वीस, सावित्री पत्नी रूपी मिळाली भाग्यवान आहे सत्यवान। सावित्री पत्नी रूपी मिळाली भाग्यवान आहे सत्यवान, अर्जुनरावांच्या दीर्घायुसाठी वटपौर्णिमेचा व्रत करून मिळो मला सुवासिनीचा मान। तर फ्रेंड्स, माझे आता सर्व उकाणे घेऊन झालेले आहेत।
तर माझी उखाणे कशी वाटली तुम्हाला? जर माझी उखाणे जर तुम्हाला आवडली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कोणता जास्तीत जास्त कोणता आवडला आहे माझा उखाणा हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व सुवासिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनाही उखाण्याची मदत होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी नवनवीन रेसिपीज, किचन टिप्स आणि व्लॉग्स घेऊन येत असते. तर फ्रेंड्स, भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.